अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत कौर राणा या दोघांनाही मुंबईतल्या बांद्रे दंडाधिकारी कोर्टानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे या संपूर्ण प्रकरणावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी यात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांतर्फे बाजू लढवणारे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आपल्यासोबत आहे सर तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर सर्व प्रकार प्रथम आम्हाला ही घटनाक्रम समजून आहे की नेमका हा गुन्हा नोंदवण्याचं कधी ठरवलं कारण की आधी त्यांना नोटीस देण्यात आली होती आंदोलन मागे घेतलं आणि आंदोलन मागे घेतल्यावर मुंबईतलं दोन दिवसाचं हे नाट्य संपलं असं सर्वांना वाटलं होतं आणि त्यानंतर पोलीस अॅक्शन मध्ये आली यात जो गुन्हा झालेला आहे तो जाणीवपूर्वक द्वेष तिरस्कार आणि पसरवून शासनाला आव्हान देण्याचा जो झालेला आहे किंवा गो सरकार पडावं अशा दृष्टीने हा जो गुन्हा आहे तो झालेला आहे कारण आपल्याला याची याची जी मूळ बाजू आहे आपल्याला जर समजून घ्यायची झाली तर हे हनुमान चालिसा पठणाचं जे आहे ते निमित्त आहे कारण देवाचं स्तोत्र बोलायला किंवा देवाची पूजा करायला कोण काही नाही बोलत नाही तो इश्यूच नाही आहे ह्याच्यामध्ये जो इश्यू आहे तो आव्हानाचा आहे म्हणजे उद्या जर माझ्या घरात तुम्ही सांगितलं मला येऊन पठण करायचं आहे दोन बाजू आहेत तुमचे माझे संबंध कसे आहेत तुमचे माझे संबंध चांगले आहेत आणि तू तु तरी पण तुम्ही मला विचारलं पाहिजे की मी तुमच्या घरात येऊन असं पठण करू का आणि मी जर तुम्हाला संमती दिली की या बाबा पठण तर तुम्ही करा अगदी चांगले संबंध असताना आणि मी चांगले संबंध असताना बोललो की नको माझ्या घरात नको आपण बाजूच्या देवळात बसू किंवा आपण तुमच्या घरी करू तर तुम्ही मला असं सांगू शकता का नाही नाही मला तुमच्याच घरात करायचं आहे तुम्ही नाही कसे म्हणता ते मी बघतो मी तुमच्याच घरी येऊन करणार ही पहिली बाजू झाली हे संबंध चांगले असताना आता इथे जी परिस्थिती आहे ती संबंध तर चांगले नाहीतच एकमेकांना विरोध असणाऱ्या या ज्या व्यक्ती आहेत एकमेकांना उघडपणे माध्यमांवर शिव्या देणाऱ्या या व्यक्ती आहेत तर मग ह्यांचा त्या अशा संबंध असणाऱ्या द्वेषपूर्वक संबंध असणाऱ्या व्यक्तीच्या घरात जाऊन तुझ्याच घरात मी हे करणार हा अट्टाहास कशासाठी इथे जो आहे तो गडबडीचा वास येतो त्यामुळे हा जो अट्टाहास आहे हे मी करणारच नाही सांगितलं जिथे तिथे तुम्ही येऊ नका सांगितलं तर ते जे घर आहे ते मुख्यमंत्र्यांचं आता आपण सामान्य माणसापासून मुख्यमंत्र्यांकडे जाऊ ते घर मुख्यमंत्र्यांचं आहे परत ते मुख्यमंत्र्यांचं नुसतं घरच नाही तर त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांच्यासाठी ते श्रद्धास्थान आहे त्यामुळे हे नको म्हणाल्यावर जायला त्या अनुयायांना कळलं की नको म्हणतात तरी हे येतात ते त्यांच्या पाठीशी सगळे उभे राहतात त्यामुळे हे जे आरोपी आहे त्यांना पूर्ण कल्पना आहे की आपण काय करतोय त्यांना पूर्ण कल्पना आहे की आपण जे करतोय ते केल्यावर त्याचे के परिणाम काय होतील हां आणि अशा परिस्थितीत तो जर अट्टाहास आहे तर अशा अट्टाहासाला आपल्या मराठी शब्द आहे आव्हान त्यामुळे जे आरोपी आहेत ते अमोखे गोष्ट सांगून आव्हान देत आहेत मग हे आव्हान कोणाला आहे तर हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे नुसतं आव्हान नाही त्यांच्याविषयी काय भाषा वापरली जातात तो माणूस कसाही असो कोणी असो आज तो ज्या पदावर आहे त्या पदाचा आपण सन्मान ठेवला पाहिजे त्यांच्याविषयी काय भाषा वापरली जाते कुठच्या पद्धतीने आव्हान दिलं जाते त्यामुळे हे आव्हान ते मुख्यमंत्री असल्यामुळे एका शासनाचे प्रमुख असल्यामुळे हे आव्हान शासनाला आहे याच्यामुळे तो देशद्रह होत नाही परंतु हे सगळं करण्यामागचा जो हेतू आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळलेली दाखवायची आणि कायदा सुव्यवस्था ढाकळ ढासळलेली दाखवून हे जे आहेत शासन आहे हे राज्य करण्याच्या लायकीचं नाही सांगून हे शासन बरखास्त करायचं mm. हा जो हेतू दिसतो हा या अशा प्रकारच्या जबरदस्तीने दिसतो आणि हा हेतू सिद्ध होतो कारण मी जर एक साधा सरळ माणूस आणि मला खरोखर देवाचं नाव घ्यायची इच्छा आहे मी सांगितलं मी तुझ्या तुमच्या घरी येऊन मी देवाचं राहून तुम्ही नको तर मी बोलेन ठीक आहे तुम्हाला नको तर मी जातो म्हणजे मी मगाशी म्हणायचं अशी जबरदस्ती का नाही तुमच्या घरूच येणार इतकंच नाही पण मी आता जे म्हणालो की ज्याचे परिणाम काय आहेत ते दिसत आहेत त्याच्या व्यतिरिक्त जायला शासनातर्फे पोलिस यंत्रणेतर्फे त्यांना नोटीस दिली जाते एक एक सेक्शन एक कलम एकशे एकोणपन्नास आहे त्याखाली नोटीस दिली जाते की आपण जे म्हणतात ते जर केलं त्यांच्या विरोधात जाऊन केलं त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे हिंसाचार होऊ शकतो म्हणून आपण हे करू नये पण सर त्यांनी ते केलं नव्हतं त्या नोटीसीचा मान ठेवत किंवा त्या नोटीसीनुसार ते आपल्या घरीच होते ते बाहेर पडलेच नाहीत आणि दुपारी जेव्हा त्यांनी आंदोलन मागे घेतोय अशी माध्यमांकडे घोषणा केली तेव्हा असं वाटलं की मुंबईतलं नाट्य संपलं आणि हे आता आपल्या घरी निघून जातील त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्यांना घरातनं ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेलं आणि मग गुन्हा नोंदवला याच्यातच सगळं नाट्य आहे जे आपण म्हणता नाट्य संपलं ना ते संपलं नव्हतं कारण एकशे एकोणपन्नासची ची नोटीस दिल्यानंतर त्यांनी शांत घरात बसणं गरजेचं होतं पण त्यांनी तसं न करता ते माध्यमांकडे आले आणि माध्यमांमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही जाऊन तिथे हनुमान चाळीसा पडणारच वाचणारच पठण करणार आम्ही उद्या सकाळी नऊ वाजता त्यांनी वेळ पण फिक्स दिली म्हणजे त्यांना पोलिसांनी नोटीस दिली म्हणजेच त्यांना शासनाने प्रतिबंध केला आणि प्रतिबंध केल्यानंतर त्यांनी आव्हान दिलं की आम्ही सकाळी नऊ वाजता जाऊन हे करणार आम्ही हनुमान चालिसा तिथेच वाचणार ह्याच्यामध्ये कळून येतं की ह्यांचा जो हेतू आहे तो शुद्ध नाही आहे देवा त्यांनी त्यांनी म्हणा त्यांनी ज्यावेळेला हे वातावरण बिघडताना बघितलं एवढे म्हण मन... त्यांनी सांगायला तेव्हाच सांगायचे त्यांनी नंतर सांगितलं चार वाजता सगळं जे नाट्य घडून गेलं त्यांनी सांगितलं की आम्ही का आता बाबा काय hmm. ते हे त्यांनी जर सकाळीच सांगितलं असतं की आम्ही हा म्हणजे ते सांगण्याची जी वेळ आहे म्हणजे जेव्हा आपला अगदी होणारच नाही कोंडमारा होईल दिसल्यानंतर सांगणं आणि ज्यावेळेला योग्य परिस्थिती आहे तेव्हा सांगणं त्याच्यावर ते हा गुन्हा जो आहे हा देशद्रोह असं म्हणणार नाही कारण आपण वन ट्वेंटी फोर ए जो आहे शब्द तो देशद्रोह शब्द कुठेच वापरत नाही सेडिशन शब्द तो कुठेच वापरत नाही तो त्याच्यात जो शब्द आहे तो, तो हेटर्ड म्हणजे जो डिसअफेक्शन शब्द वापरलेला आहे गव्हर्नमेंट विषयी डिसअफेक्शन कारण हा जो सेक्शन आहे फार अपवादात्मक वापरला आहे असा कारण याचा दुरुपयोग पण होऊ शकतो परंतु याच जर आपण त्या सगळ्या परिस्थितीचा साकल्याने विचार केला म्हणजे विशेषतः त्यांना एकशे एकोणपन्नासची नोटीस दिल्यानंतर त्यांनी हे कृत्य करणं वगैरे ह्याच्यामध्ये सरळ सरळ ही जे दोन आरोपी आहेत हे कोणत्या तरी हेतूनी शासनाला आव्हान देत आहेत शासनाची कायद्याची आणि सुव्यवस्थेची शासनाला डोकेदुखी व्हावी हे कुठेतरी ढासळून पडावेत शासन कुठेतरी ढासळून पडावं हा हेतू अगदी सकृतदर्शनी स्पष्ट दिसतो आणि म्हणून त्यांना हे, हे कलम ज्या आत्तापर्यंत ज्या जजमेंट्स आहेत त्या म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून त्या सगळ्यांचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर हे कलम त्यांना परफेक्ट लागू होतं हे कलम किती गंभीर आहे आणि कायद्याच्या दृष्टीनं त्याच्यात जास्तीत जास्त किती शिक्षा होऊ शकते आरोप हो। हे कलम अत्यंत गंभीर आहे कारण ह्याच्यात कमीत कमी तीन वर्षापेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सांगितलेली आहे त्यामुळे जन्मठेपेसारखी शिक्षा असून याच्यात हा जो गुन्हा आहे हा सत्र न्यायालयात याची ट्रायल चालणार म्हणजे आता हे दंडाधिकारी कोर्टाच्या कार्य किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचं प्रकरण होय कायद्याप्रमाणे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर त्यांना फक्त वेळोवेळी रिमांड वाढवून देण्याचे आणि ज्यावेळेला त्यांच्यासमोर दोषारोप पत्र दाखल होईल त्याला जर तो गुन्हा सकृतदर्शने दिसला तर हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्याचे इतके अधिकार त्यांना आहेत सर आज जेव्हा न्यायालयीन कोठडी सुनावली पोलीस रिमांड त्यांना नाकारण्यात आली चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे साधारणतः जामीन अर्ज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुनावणी ठेवली जाते ही सुनावणी एकोणतीस एप्रिल पर्यंत का तुम्हाला सत्तावीस एप्रिलपर्यंत वेळ दिलाय म्हणजे ही पहिला एफ आय आर जो आहे त्याच्यात त्यांना आता राहील कारण की दुसरा जो आहे जो गंभीर गुन्ह्याखाली आहे तो तर त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की सात दिवसाचा वेळ दिला पाहिजे शासनाला हे करण्यासाठी परंतु नंतर म्हणून त्यांनी ती एकोणतीसला ठेवली परंतु जे आरोपींचे वकील आहेत ते म्हणाले की कमीत कमी त्यांना लेखी युक्तिवाद तरी अगोदर सादर करू दे त्याला आम्ही संमती दिली म्हणून आम्ही अगोदर सत्तावीस तारखेला लेखी युक्तिवाद देऊ आणि एकोणतीस तारखेला मात्र सुनावणी एकोणतीस तारखेलाच होणार या दरम्यान राणा दाम्पत्य म्हणजे जे आरोपी आहेत त्याच्यात त्यांच्यापुढे काही कायदेशीर पर्याय उपलब्ध राहतात का म्हणजे ते हायकोर्टात कदाचित त्याला आव्हान देण्याच्या तयारीत असतील हायकोर्टात ते कायदेशीरदृष्ट्या आव्हान देऊ शकतात हा परंतु जामिनाचा जो आहे ते त्यांनी आता मॅजिस्ट्रेट कोर्टात जामीनाचा अर्ज केलेला आहे त्यामुळे मॅजिस्ट्रेट कोर्टात एकोणतीस तारखेला सुनावणी होऊन नंतर त्याच्यावर जी ऑर्डर होईल तोपर्यंत त्यांना थांबायलाच पाहिजे एकोणतीस पर्यंत त्यांना कुठेही दिलासा कुठलाही कोर्ट देणार नाही एकोणतीस पर्यंत त्यांना आता न्यायालयीन कोठडीत राहावं लागेल किंवा त्यानंतर रा? त्यानंतर जामीनावर अर्जावर ऑर्डर होईपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत राहावं लागेल पहिल्या एफआयआरचं प्रकरण आणि जो दुसरा गंभीर गुन्ह्याचा प्रकरण आहे त्याची प्रक्रिया तर सत्र न्यायालयात हो पण त्यांना जो तीनशे त्रेपन्न ए आहे तो मॅजिस्ट्रेट कोर्टातच हे चालेल गुन्हा ट्वेंटी फोर वन ट्वेंटी फोर त्याच्या वन ट्वेंटी फोर आहे सेशन्स कोर्टात परंतु दुसरा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये त्यांना पोलिसांनी अटक केलेली नाही कारण अटक करणं किंवा न करणं हा पोलिसांचा क्रायटेरिया कदाचित ते अटक न करता सुद्धा दोषारोप पत्र टाकू शकतात तर हे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत जे सांगतायत की कशा पद्धतीनं राणा दाम्पत्यानं एक प्रकारे सरकारला आव्हान दिलं थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आणि हे अतिशय गंभीर प्रकरण असल्यानं मुंबई पोलिसांनी पहिल्या एफआयआर नंतर जो दुसरा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याच्यात जी कलमं लावलेली आहे ती याच कारणासाठी लावलेली आहेत त्यामुळे आता हे प्रकरण केवळ दंडाधिकारी कोर्टापुढे पुरतं मर्यादित न राहता हे सत्र न्यायालयापर्यंत आणि मग पुढे हायकोर्टापर्यंतही जाऊ शकतं मात्र तुर्तास कायदेशीर दृष्ट्या राणा दाम्पत्याकडे एकोणतीस एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीतच राहण्याचा पर्याय आहे कारण की दुसरा कायदेशीर मार्ग त्यांच्याकडे नाहीये जोपर्यंत त्यांच्या जामीन अर्जावर दंडाधिकारी कोर्ट कुठलाही निर्णय देत नाही तोपर्यंत त्यांना वरच्या कोर्टात कायदेशीर कायदेशीरदृष्ट्या दिलासा मिळणं खूप कठीण आहे कॅमेरामन अजित कदम कदमसाम राणे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट